बाहेर मस्त मुसळधार पाऊस येतोय आणि अशा ढगाळ वातावरणात किंवा पावसाळी वातावरणात मस्त खायला मजा येते, ते म्हणजे पिठलं, भाकरी, भजी आणि ही कांद्याची चटणी अफलातून लागते. इथे तुम्ही भाकरी बघू शकता, मस्त अशी टम्म भाकरी फुगलेली आहे, मस्त रटरट शिजवलेलं पिठलं आहे, चवदार असं, त्यासोबत कुरकुरीत अशी ही खेकडा भजी आहे, अफलातून लागते. चला पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बाहेर जोरदार पाऊस सुरू आहे आणि अशा पावसाळी वातावरणात सिंहगड स्पेशल पिठलं भाकरी थाळी झाली तर क्या बात आहे. पण सगळ्यात आधी मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. तर पिठलं भाकरी थाळी सिंहगड स्पेशल आहे, तर सगळ्यात आधी आपण कांदा चटणी बनवूयात जी त्या थाळीबरोबर सर्व केली जाते. ही कांदा चटणी बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे. कांदा असा थोड्या हलक्याशा मोठ्या चंक्समध्ये कट करून घ्यायचा, खूप फाईन कांदा ठेवायचा नाही आहे. यामध्ये मी घालते आहे एक चमचाभर बॅडगी मिरची पावडर आणि ही आपलीच आहे मधुराज रेसिपीची, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेक करा. त्याचसोबत यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, आणि थोडासा लिंबाचा रस. आता हे मिक्स करूयात. कांद्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की इथे एक चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये घालायचं हिंग आणि हे गरम तेल आपण घालतो आहे या कांद्याच्या मिश्रणावर. परफेक्ट. आणि हे पुन्हा मिक्स करूयात आणि आपली ही सिंहगड स्पेशल कांदा चटणी बनवून तयार आहे. मस्त दिसते. आता आपण पिठलं बनवायला सुरू करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी एक कपभर बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये आपण घालूयात पाणी आणि हे हलकंसं मिक्स करूयात. एकदम फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे, पण नंतर जर आपण फोडणीमध्ये बेसन घातलं पाण्यात तर गुठळ्या जास्त व्हायच्या शक्यता आहेत. गुठळ्यांचं पिठलं आवडतं मला, त्यामुळे मी हे अगदी फाईन पेस्टमध्ये नाही मिक्स करणार. तुम्ही बघू शकाल हलक्याशा गुठळ्या यामध्येही मी ठेवतेच. पिठलं बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी. पिठल्याची फोडणी खमंग बसली पाहिजे, म्हणजे पिठल्याची चवही खमंग येते. मोहरी छान फुलली की घालायचं आहे जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि खूप सारा बारीक चिरलेला कांदा. मध्यम आचेवर कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा इथे हलकासा परतत आला की यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर हा ठेचा बनवण्यासाठी साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ब्लेंड करून घेतला आहे. भरड काढली आहे बेसिकली, खूप फाईन ठेचा नाही केलेला. आता हे मिक्स करूयात. यामध्येच घालूयात हळद आणि हे छान एक 2 ते 3 मिनिट एकत्र शिजवून घेऊयात. एक 2 मिनिट हळद परतून झाले की यामध्ये घालायचं पाणी. साधारण 1/2 कप बेसन असेल तर 2 ते 2.5 कप पाणी, चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपण घालूयात हा बेसनचा घोळ जो आपण आधी बनवून घेतला होता. हा घोळही या गरम पाण्यामध्ये पटकन व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. छान हा बेसनचा घोळ व्यवस्थित मिक्स झाला की झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं मस्त रटरट शिजवून घ्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग बेसन घातल्यावर हे पिठलं मी साधारण एक 10 मिनिट मध्यम आचेवर मस्त असं रटरट शिजवून घेतलेलं आहे. मस्त तुम्ही बघू शकाल, मस्त दिसतंय आणि कन्सिस्टन्सी दाखवते. भाकरीसोबत आपल्याला हे खायचं आहे, त्यामुळे मी हे खूप दाटसर केलं नाही. आणि तुम्ही बघू शकाल हलक्याशा गुठळ्या झालेल्या आहेत बेसनच्या. सो हे पिठलं चवीला खूप छान लागतं. जर तुम्हाला गुठळ्या नसतील आवडत तर बेसनची जी पेस्ट आपण बनवतो ना ती एकदम स्मूथ फाईन बनवा, पण हे पिठलं असं चवीला मस्त लागतं. तर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारे आणि मस्त आपलं झणझणीत आणि खमंग पिठलं बनवून तयार आहे.
आता भाकरी बनवून घेऊयात. ज्वारीचं पीठ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून गरम पाणी घालायचं, म्हणजे बाइंडिंग छान येतं. आता हे पीठ व्यवस्थित मळून मळून घ्यायचं. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी पीठ छान मळलं गेलं पाहिजे. यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, हा हाताच्या सहाय्याने एकसारखा करून घ्यायचा. थोडीशी भाकरी मी आधी हातावर थापून घेते. भाकरी हलकी थापून झाली की सुकं पीठ पोळपाटवर टाकून घ्यायचं आणि त्यावर हा भाकरीचा गोळा ठेवून ही छान पातळसर थापून घ्यायची. भाकरी छान अशी व्यवस्थित एकसारखी थापून झाली की जी वरची बाजू आहे ती तव्यावर गेली पाहिजे आणि पिठाकडची बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. आता पिठाकडची जी बाजू आहे वरच्या बाजूला, त्यावर 1-3 चमचे पाणी घालून ते पाणी छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर 1-3 मिनिट भाकरी भाजून घ्यायची. आता भाकरी 2 मिनिटं भाजून झाली की हे तव्यावरून काढून पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिट हलकीशी भाजून घ्यायची. आणि इंडक्शन आहे, सो इंडक्शनच्या मानाने ही भाकरी माझी व्यवस्थित छान फुगलेली आहे, फुललेली आहे. तुम्ही बघू शकाल मस्त सगळ्या बाजूने छान फुलून वर येते. पण तुम्हाला परफेक्ट मस्त भाकरी हवी असेल ना, तर ही इंडक्शनवर तर होतेच आहे छान. पण मी तुम्हाला पटकन आहे ना गॅसवरची दाखवते. तुम्ही गॅसवर जर डायरेक्ट हीटवर भाकरी थापली ना, तर तुम्ही बघू शकाल किती मस्त फुलती आहे सगळ्या बाजूनी. आहा क्या बात आहे. पिठलं भाकरी बनवून तयार आहे. आता सिंहगडावरची कुरकुरीत खेकडा भाजी झालीच पाहिजे. स्लाईस केलेला कांदा आहे इथे, बेसन घालूयात, त्यावर तांदळाचं पीठ. भाजी कुरकुरीत होण्यासाठी लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, ओवा आणि त्याचसोबत अगदी चिमूटभर खायचा सोडा, हळद आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सुके जिन्नस कांद्यासोबत व्यवस्थित कालवून घ्यायचे, मिक्स करायचे. अगदी चमचा चमचाभर पाणी घालायचं आणि याला फक्त एक बाइंडिंग देऊन घ्यायचं आहे. अगदी सरसरीत बॅटर करायची अजिबात गरज नाही, बाइंडिंग पुरतं 2-3 चमचे फक्त पाणी यामध्ये घालायचं आहे. आता हे तयार पीठ आपण गरम तेलामध्ये घालतो आहे आणि याची मस्त अशी कुरकुरीत खेकडा भजी बनवून घ्यायची. एक साईड छान तळून झाली की भजी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने खरपूस खमंग तळून घ्यायची. आता ही भजी दोनही बाजूने मस्त अशी खरपूस तळून झाली की काढायची झाराच्या हेल्पने. त्यातलं जे जास्तीचं तेल असतं ते छान ड्रेन करायचं आणि टिश्यू पेपरवर ही भजी काढून घ्यायची. अफलातून दिसते, तुम्ही बघू शकाल एकदम कुरकुरीत होतात ही भजी आणि शेपही जबरदस्त येतो. इथे मस्तपैकी आपली पिठलं भाकरी, खुसखुशीत कांदा भजी, कांदा चटणी, सिंहगड स्पेशल थाळी बनवून तयार आहे. भन्नाट दिसते, जबरदस्त लागते. मेन म्हणजे बाहेर पाऊस पडतो आहे, तर अशा वातावरणामध्ये ही थाळी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.